जिल्ह्यामध्ये 175 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बूथ्सना मी अधिकाऱ्यांसोबत भेट देत आहे. अकलूजमध्ये सुद्धा 34 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मी आपल्या मार्फतीने सर्व मतदारांना आणि सर्व नागरिकांना विनंती करतो की या निवडणुका आपण शांततेमध्ये पार पाडूया आणि निवडणुकांनंतर कुठल्याही प्रकारची मिरवणूक वगैरे न काढता अपूर्ण निवडणुकींची जी प्रक्रिया आहे ती शांततेने पार पाडावी याकरता प्रशासनाला सहकार्य करावं. आज कुठल्या कुठं भेटी दिल्या सर आपण? आज मी वेळापूरमध्ये पण काही बूथ्सना भेटी दिल्या आहेत आणि आपल्याकडे पण अजून काही बूथ्सना भेटी द्यायला जाणार आहे. संवेदनशील किती आहेत महाशास्त्रामध्ये? आपल्याकडे जे संवेदनशील बूथ आहेत त्या संवेदनशील बूथ्सना पण आपण भेटी देत आहोत आणि यामध्ये पण प्रतिबंधक कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे. यामध्ये आपण 107 कारवाई पण केलेली आहे. 144 नोटिसेस पण दिलेल्या आहेत. नॉन अवेलेबल वॉरंट्सची तामील जी आहे ती मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत आपण बंदोबस्त जो आहे तो सफिशियंट लावलेला आहे. प्रत्येक बूथला आपले अधिकारी कर्मचारी आणि होमगार्ड्स असतील आणि कुठल्याही प्रकारे काही गैरप्रकार होणार नाही याकरता आपण लक्ष आहोत. SRPFचं एक प्लॅटूनसुद्धा आपण अकलूजसाठी दिलेलं आहे. तडीपारीची किंवा ताब्यात घेण्याची काय नाही. निवडणुकांच्या दरम्यान मतदारांना सर्वच मतदारांना आपले मतदानाचा हक्क असतो त्यामुळे 144 CRPCची कारवाई आपण निश्चितच केलेली आहे 23 लोकांविरुद्ध. पण त्या लोकांनासुद्धा मतदानापुरतं त्यांचा मतदानाचा हक्क बजावून त्यांना परत हद्दीच्या बाहेर जावं लागेल.